इंटरनेट वापरत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्याचे सगळे व्यवहार ऑनलाईन झालेत. संगणकाशी निगडीत असलेलं इंटरनेट खिशात पोहोचलंय. ते जेवढं सुविधेचं आहे तेवढंच आता धोक्याचं सुद्धा येत झालेलं आहे. जगभरातल्या इंटरनेट वापरकर्त्यांच्या उपकरणांवर रिपरद्वारे सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली जाते. जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या उपकरणांवर रिपर किंवा लो ट्रॅप या बॉटनेटचा वापर करून सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे वायफाय राऊटर, सीसीटीव्ही कॅमेरे आदी उपकरणांना धोका होऊ शकतो. हा सायबर हल्ला टाळण्यासाठी दक्ष राहून महाराष्ट्र सायबरने सावधगिरीचा आणि प्रतिबंधात्मक कृती करण्याचा सल्ला दिलाय. पासवर्ड तुम्ही नेहमी ऍक्च्युली दर महिन्याला पासवर्ड बदलत राहिले पाहिजे. तुम्ही तोच तो पासवर्ड ठेवता कदाचित तुमचा मालवेअर सिस्टीमतर्फे हा पासवर्ड हॅक केला जातो. साधा पासवर्ड तर साधा पासवर्ड सहजपणे हॅक केला जातो. का पासवर्ड नेहमी बदलत राहिली पाहिजे. हा फार महत्वाचा म्हणजे पहिले दरवाजा तुम्ही बंद करा. पासवर्ड हा तुमचा पहिला दरवाजा आहे, पहिलं मोठं कुलूप आहे. तिथं तुम्ही दरवाजा बंद केला तर पुढचं तुमचं हॅकिंग होणार नाही. या सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी इंटरनेटवर आधारित सर्व उपकरणांचे पासवर्ड बदला. उपकरणांचे फर्मवेअर तातडीने बदला. सर्व नेटवर्कसाठी मजबूत इन्स्क्रिप्शन सिफर सारख्या सर्वोत्तम पद्धतीचा वापर करावा. वापरात नसलेल्या सेवा बंद करून नॉन क्रिटिकल नेटवर्क एक्सप्लोरर कमी करा. आपल्या डिव्हाइसमध्ये संशयास्पद काही दिसू लागल्यास मालवेअर घालवण्यासाठी डिव्हाइस फॅक्टरी रिसेट करा. हे उपाय करण्याचा सल्ला देण्यात आलाय. इंटरनेटच्या जगतामध्ये सायबर वॉर सातत्यानं सुरू आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये ही प्रचंड वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सायबर सल्ला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आणि त्यामुळेच सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. सर्वजण आपापल्या पातळीवर सतर्क राहतील आणि सुरक्षित राहतील अशी आशा करूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, रफिक मुल्ला, आयबीएन लोकमत, मुंबई.